नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणातून ग्रीड पेपरचा वापर करून क्षेत्रफळाचा अंदाज बांधण्याबद्दल आणखी जाणून घेतले. या संबंधी काही चुकीच्या धारणा आपण या व्हिडिओ मध्ये पाहू. चंदाला नवीन रेस्टॉरंट उघडायचे आहे. चंदाला रेस्टॉरंट साठी नवीन प्लेट्स खरेदी कराव्या लागतात. ती गग्गूच्या दुकानात प्लेट्स खरेदी करायला आली आहे. मला सर्वात मोठ्या मोजमापाच्या प्लेट्स विकत घ्यायच्या आहेत, चंदाने गग्गूला सांगितले. गग्गूने चंदाला या आकाराच्या प्लेट्स दाखवल्या. या सर्व प्लेट्स नवीन डिझाईनच्या आहेत आणि या सर्वांमध्ये तू अगदी तशीच जेवणाची सेवा देऊ शकतेस. परंतु गग्गू, कसे शक्य आहे? ही प्लेट त्रिकोणाच्या आकाराची आहे, ही चौरसाच्या आकाराची आहे आणि ही प्लेट आयताकृती आहे, कारण आयत चौरस आणि त्रिकोणापेक्षा मोठा आहे. आयत आकाराची प्लेट या दोन्ही प्लेट पेक्षा मोठी असेल. गग्गू हसला आणि म्हणाला, नाही चंदा, मी ग्रीड पेपरचा वापर करून सांगतो. असं सांगून गग्गूने पेन्सिलच्या सहाय्याने ग्रीड पेपरवर तिन्ही प्लेट्सच्या भोवती अशा प्रकारची आकृती काढली. चंदा, आयत आकाराच्या प्लेटच्या क्षेत्रात किती चौरस आहेत ते तू सांगू शकतेस का? गग्गूने चंदाला विचारले. चंदाने पटकन मोजले. 16 चौरस. आणि या चौरस आकाराच्या प्लेटच्या क्षेत्रात किती चौरस आहे? गग्गूने विचारले. तेही 16 चौरस, चंदा आश्चर्यचकित होऊन म्हणाली. आणि आता तू मला या त्रिकोणाच्या आकाराच्या प्लेट्सच्या क्षेत्रामध्ये वर्गांची संख्या सांगू शकतेस? मुलांनो, चंदाला उत्तर शोधण्यात तुम्ही मदत करू शकता का? तुम्ही पाहिजे तर व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. त्रिकोणाच्या आकाराच्या प्लेटच्या क्षेत्रात एकूण 12 चौरस आहेत. 4 चौरस अर्ध्यापेक्षा जास्त आणि 4 चौरस अर्ध्यापेक्षा कमी आहेत. म्हणून आपण 4 अर्ध्यापेक्षा जास्त चौरसांना 4 पूर्ण चौरस म्हणून मोजू. आपण अर्ध्यापेक्षा कमी चौरस देखील मोजत नाही. अशा प्रकारे त्रिकोणाच्या प्लेट्सच्या क्षेत्रामध्ये 16 चौरस आहेत. चंदाने देखील आपल्याप्रमाणे त्रिकोण आकारात प्लेट्सचे क्षेत्रफळ एरिया शोधून काढला. अरे गग्गू, या त्रिकोण आकाराच्या प्लेट्सच्या क्षेत्रात फक्त 16 चौरस आहेत. तुमचं बरोबर आहे, या प्लेट्सचे आकार वेगवेगळे असू शकतात, परंतु त्यांचे क्षेत्रफळ समान आहे, चंदाने गग्गूला सांगितले. या तिन्ही आकाराच्या प्लेट खूप सुंदर आहेत, मला तिन्ही आकारांच्या प्लेट्स द्या, असं म्हणत चंदाने गग्गू कडून तिन्ही आकाराच्या प्लेट्स विकत घेतल्या. मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण ग्रीड पेपरचा वापर करून क्षेत्रफळाचा अंदाज लावण्यासंबंधी काही चुकीच्या धारणा बघितल्या.